मित्रों, दिनांक 26 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्राच्या शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा नवक्रम लेखन स्पर्धेनिमित्त एक कार्यशाळा आयोजित केली होती. त्यामध्ये महाराष्ट्राच्या शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे आदरणीय संचालक दिनकर पाटील साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे. त्याचबरोबर संशोधन विभागाच्या प्रमुख डॉक्टर गीतांजली बुरुडे मॅडम यांनी नवक्रम लेखनासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे आणि अमोल शिंगारे सरांनी सुद्धा माहिती दिलेली आहे. हा व्हिडिओ आपण एक वेळ अवश्य बघावा. या कार्यशाळेच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. मित्रो, आजच्या या आपल्या व्हिडिओचा विषय आहे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची उद्दिष्टे. कारण आपण जोपर्यंत स्पर्धेची उद्दिष्टे, नवीन नियमावली, पात्रता व अटी, मूल्यमापन पद्धती समजून घेत नाही तोपर्यंत त्या स्पर्धेच्या पारितोषिकापर्यंत आपले पोहोचणे कठीण असते असे माझे मत आहे. तर बघूया राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची उद्दिष्टे. पहिलं उद्दिष्ट आहे प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील अध्ययन अध्यापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षक व अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणे. म्हणजेच अंगणवाडी, प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा या स्तरावर काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणणे. त्याचबरोबर जे कर्मचारी शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं काम करत आहेत त्या शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना आणि अधिकारी महोदयांना प्रोत्साहन देणे हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. दुसरे उद्दिष्ट आहे शिक्षक व अधिकाऱ्यांनी दैनंदिन कामकाजात नाविन्यता आणण्यासाठी प्रोत्साहन देणे. या ठिकाणी शिक्षक आणि अधिकारी महोदयांना आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये नवीन टेक्नॉलॉजी, नवनवीन माहितीचे स्रोत, नवनवीन उपक्रम यांची माहिती देऊन स्वतःच्या कामकाजामध्ये नाविन्यता आणण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता माहिती देणे, माहिती पुरवणे आणि प्रोत्साहन देणे. तिसरं उद्दिष्ट आहे प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तर तसे DL-ED विद्यालय ते प्रशासन यामध्ये गुणवत्तेच्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रात नवनवीन संकल्पना, नवनवीन विचारप्रवाह, नवनवीन तंत्रे आणि अध्ययन अध्यापन पद्धती यांचा निरंतर शोध घेणाऱ्या शिक्षक व अधिकाऱ्यांना उत्तेजन देणे. चौथं उद्दिष्ट आहे शिक्षक, अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांमधील सृजनशीलता व संशोधक वृत्ती वाढीस लावणे. आणि पाचवं उद्दिष्ट आहे शिक्षण क्षेत्रामध्ये विविध विषयांवर केलेले उपयुक्त नाविन्यपूर्ण नवोपक्रम इतर शिक्षकांच्या व शैक्षणिक प्रशासनाच्या माहितीसाठी ऑनलाईन प्रकाशित करणे. मित्र, व या पाचही उद्दिष्टांचा विचार केला तर शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या उपक्रमशील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन द्यायचे, त्यांना उत्तेजन द्यायचे, त्यांची संशोधक वृत्ती वाढीस लावायची आहे आणि त्यांनी जे नवनवीन उपक्रम राबवलेले आहेत त्या उपक्रमांना ऑनलाईन प्रकाशित करायचे. हे महत्त्वाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेने, संशोधन विभागाने नवोपक्रम स्पर्धा आयोजित केलेली आहे. मित्र, आपण राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची उद्दिष्टे, नवोपक्रम अहवाल लेखनाचे मुद्दे, स्पर्धेसाठीच्या पात्रतेच्या अटी, स्पर्धेचे नियम, नवोपक्रम अहवालाची मूल्यांकनाची नवी पद्धत, मूल्यांकनातील 100 गुणांचे झालेले विभाजन, निकषानुसार मिळणारे गुण या सर्व बाबींचा विचार करूनच आपण नवोपक्रम सादर करायला हवा असे वाटते. धन्यवाद.